अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे काळ्या द्राक्षांचा ज्यूस बनवायलाही एकदम सोपं आहे आणि उन्हाळा म्हटलं की थंड पिये प्यायला सर्वांनाच आवडतात मलाही पर्सनली खूप आवडतं आणि द्राक्षापासून वेगळी एक मिठाई म्हणजे एक स्वीट रेसिपी बनवलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर तो व्हिडीओ सुद्धा तुम्ही नक्की बघा मग वेळ न घालवता काळ्या द्राक्षाचा ज्यूस कसा बनवायचा तो पाहूया ज्यूस बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो द्राक्षे घेतलेली आहेत ही काळीवाली द्राक्षे आहेत आज आपण काळ्या द्राक्षांपासून ज्यूस बनवणार आहे आकाराने थोडीशी मोठी द्राक्षे असतात ती घ्यायची म्हणजे ज्यूस आपला आंबट लागत नाही थोडा गोडसर राहतात मोठीवाली घेतली की आता ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन वेळा आपल्याला चांगली धुवून घ्यायचे आहेत कारण याच्यामध्ये केमिकल वगैरे असतं म्हणून स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे मी न धुता कधीच खायचे नाहीत याची काही डेट वगैरे राहिलेले ते काढून घ्यायचे असे आपण वेगळी करून घेतो द्राक्षे आता स्वच्छ धुवून घेतलेलं एक वेळा दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि उन्हाळा म्हटलं की वेगवेगळे ज्यूस प्यायला आवडतात थंडगार पिल्यावर खूप छान वाटतं म्हणून आज विचार केला म्हटलं आपण हा काळ्या द्राक्षांचा ज्यूस बनवून बघूया चवीला तर छान लागतोच सुद्धा शेअर करावा आता एक वेळा द्राक्ष आपण नॉर्मल पाण्याने धुवून घेतली तर हे पाणी आपण काढून टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून मिठाच्या पाण्यामध्ये एकदा ही द्राक्ष धुवून घ्यायची थोडंसं मीठ टाकायचं आपल्या अनोखी चव्या चॅनलवरती वेगवेगळे तुम्हाला फळांचे ज्यूस पाहायला मिळतील किंवा द्राक्षांपासून वेगळी अशी मिठाई तयार केलेली आहे किंवा तिला द्राक्षांचा हलवाई बोलू शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आणि वेगवेगळे ज्यूस बनवलेले आहेत त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर नक्की तेसुद्धा व्हिडिओ बघा आणि काळ्या द्राक्षाचा ज्यूससुद्धा बनवून बघा आता एक ते दोन वेळा स्वच्छ द्राक्षे धुवून झालेली आहेत आता आपण कसं बनवायचं ते पाहायचं आहे ज्यूसचं भांडव घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे द्राक्षे काढून घ्यायची आणि याच्यामध्ये जास्त आपल्याला पाणी ॲड करायचं नाही थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे पण तुम्हाला ज्यूस किती गोडसर हवा तर मी इथे दोन चमचे साखर घेतलेली आहे द्राक्षे तुमची किती गोड आहे तसं तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता मिक्सरला छान असं वाटण करून घेतलेलं आहे किंवा ज्यूस काढून घेतलेला आहे कलर तर इतका सुंदर आलेला आहे आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण द्राक्षांच्या साली वगैरे राहतात आपण जेव्हा वाटण करून घेतो म्हणून गाळून घेणं खूप गरजेचं आहे अशी एखादी चाळण घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचं अशी चाळण किंवा पुरणवाट्याची चाळण असेल त्याच्यामधूनसुद्धा छान असं गाळण होतं आता जेव्हा तुम्हाला गाळताना असं जाणेल की खूप याच्या द्राक्षांच्या साली राहिलेल्या आहेत तर पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरला तुम्ही वाटण करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचा ज्यूस वाया जाणार नाही आणि व्यवस्थित होईल आता मी पुन्हा एकदा वाटून घेतलं होतं कारण साली खूप राहिल्या होत्या म्हणून त्याच्यामुळं जास्त वाया नाही गेलं आणि हे थोडंसंच उरलेलं आहे ते आपण प्रेस करून काढून घ्यायचं आहे आपला ज्यूस आता बनवून तयार झालेला आहे आता एखाद्या ग्लासामध्ये आपण काढून घेऊया एकदम थंड थंड प्यायचं असेल तर थोडेसे बर्फाचे तुकडे थो टाका आणि तयार केलेला ज्यूस त्याच्यामध्ये ओतून घ्या आणि तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही काळं मीठ चिमडबर वापरू शकता मला नाही आवडत म्हणून मी नाही घेतलं कसा वाटला आजचा ज्यूस तुम्ही नक्की बनवून बघा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा मग कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा काळ्या द्राक्षांचा ज्यूस आवडला असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये बनवा आणि नक्की पिऊन बघा कसा झाला आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला नवीन असाल आणि हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूला बेल ऐकॉन आहे त्याच्यावरील क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशीच एखादी वेगळी रेसिपी घेऊन गु। तोपर्यंत गुड बाय